हरि ओम। अधिक आश्विन शुद्ध नवमी शुक्रवार, चला आपण आपल्या आजच्या सत्संगाला सुरुवात करू। हरि सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा जो आपला सर्वांचा आत्मा आहे आणि तोच परमात्मा चैतन्य स्वरूप सगुण साकार रूपामध्ये माझे गुरुदेव होऊन शिव स्वरूपात आला, त्या परमात्म तत्वाला, त्या गुरुदेवांना मी कोटी कोटी वंदन करते। आणि आजच्या आपल्या सत्संगाला आपण सुरुवात करू। आज एक गोष्ट मी पक्की ठरवलेली आहे, काय ठरवलेली आहे ती मी सत्संगाच्या शेवटी सांगेन। तर असो, आजचा आपला सत्संग जो आहे, त्याआधी एक गोष्ट, तुमचं कालपासून ग्रुपवर सुरू आहे भागवताचं, तर तुम्ही जे लाईव्ह भागवत द्यायचं सांगितलं होतं, तर मला याच्यातलं जास्त काही येत नाही, मुलाला वेळ नाही समजावून सांगायला, आणि 10-15-20 मिनटाचा व्हिडिओ जिथं अपलोड व्हायला 2 ते 3 तास लागतात, तिथे 1-1.5 तासाचा व्हिडिओ कसं जाणार याच्याबद्दल एक तर मला मार्गदर्शन करा, समजावून सांगा, नाहीतर
ते तसंच राहू द्या कल्पना पेंडिंगमध्ये. दुसरं विषय, मला हरिदासजींचा फोन आला रात्री आणि हरिदासजी खूपच म्हणजे त्यांना असं वाटून राहिलं लगेच आताच होणार आहे भागवत. इतके म्हणजे ते आनंदित होते आणि इतके उत्साही होते आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी की मी सांगू शकत नाही त्यांच्या भावना तुम्हाला. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस वेळ येईन तेव्हा कसं जमेन तसं पाहू. लॉकडाऊन पूर्णपणे उघडल्या गेलं पाहिजे. कोरोनाची भीती सगळ्यांच्या मनामध्ये आहे. ताईंनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी रोज प्रार्थना करा देवाची. या संकटातून आपण बाहेर आल्यानंतर निश्चितच आपण जाऊ. हरिदासजींनी ते जाण्यायेण्याच्या व्यवस्थेबद्दलही सांगितलं, म्हणजे तो प्रश्न त्यांनी मी मांडला तो चुटकीसरशी सोडवला. तर पाहू, अजून वेळ आहे उत्तरायण लागायला, अजून 4 महिने वेळ आहे त्या गोष्टीला. तेव्हा काय काय घडामोडी घडतात ते पाहत रहा आणि निश्चितच तशी वेळ आली तर माझ्याकडून अगदी डन आहे. तर चला तिसरी गोष्ट. आपण मी आत्ताच आपल्या ग्रुपवर असणारे बाबासाहेब वायाळ, हरिभक्तपरायण बाबासाहेब वायाळ कीर्तनकार आणि गुरुकृपा शिक्षण संस्था आळंदी, जी बापूजींच्या प्रेरणेनं ते चालवत आहेत. तर बापूजींनी त्यांना आज्ञा केलेली आहे. ते दीक्षित साधक आहेत. त्यांचे 2 व्हिडिओ त्यांनी टाकलेले आहेत. त्या दोन्ही व्हिडिओला तुम्ही पहा आधी आणि तुमच्या मनामध्ये काही जर तसा विषय असेल तर निश्चित तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. कारण की अनेक मुलं तिथं शिकत आहेत. सध्या शाळा बंद आहेत तरी 2 मुलं त्यांच्याकडंच कायमस्वरूपी राहिलेले आहेत. आणि आपल्याकडचे मुलं तुम्ही पाठवू शकत असाल पाठवा, नसेल पाठवू शकत त्या अंतात गावोगाव फिरून जमा करून. फक्त आपल्याला त्यांचं पालकत्व स्वीकारायचं आहे 1 वर्षाचं. तर ती फी 2 टप्प्यात द्यावी लागते. तर तो सुद्धा एक विषय तुमच्या मनामध्ये असू द्या. असो, आता आपण आपल्या भगवद्गीतेच्या अध्यायाला सुरुवात करू. श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 आणि आपला जो श्लोक आहे तो 16 आहे. अन्नात भवती 14 श्लोक आपला आहे. काल आपण पाहिलं होतं की महापुरुष प्रजेच्या निर्मितीला म्हणजे हे यज्ञ करतात. आनापान म्हणा, श्वासोश्वास म्हणा किंवा सोहम म्हणा, या सोहम प्रक्रियेद्वारे हे महापुरुष हा यज्ञ करतात. आणि हा यज्ञ केल्यानंतर हे महापुरुष कोणची प्रजा निर्माण करतात? मग तर ते प्रजे म्हणजे ते ब्रह्मा होतात त्यावेळेस. त्यांची रचना परमश्रेय ते महापुरुष प्रजेच्या निर्मितीला प्रवृत्त का होतात? आणि ते जर प्रजा निर्माण करत असतील तर ते कोणची प्रजा निर्माण करतात? यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की श्लोक 14 अन्नात भवती भूतानी पर्जन्याद अन्न संभव, यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समोद्भव. 15 कर्मं ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. अन्नापासून सर्व प्राणी मात्र उत्पन्न होतात व अन्न ब्रह्म व्यजानात, अन्न म्हणजे परमात्मा परब्रह्म होय. त्या ब्रह्म पियुषाला आपला उद्देश बनवून मनुष्य प्राणी यज्ञाकडे पुढे चालू लागतो. अन्नाची उत्पत्ती पावसामुळे होते. ढगातून होणाऱ्या पावसामुळे नव्हे तर कृपादृष्टीने होत असते. पूर्वसंचित यज्ञ कर्मच कृपेच्या रूपाने बरसत असते. आजची आराधना उद्या कृपेच्या रूपाने प्राप्त होत असते व म्हणून ही वृष्टी यज्ञाप्रमाणे असते. स्वाहा म्हणण्याने व तीळ जव अग्नीत समर्पण करण्यानेच वृष्टी होत असेल तर अधिकांश मरुभूमी रेताड नापीक का राहिली आहे? ती सुपीक झाली असती. ही कृपावृष्टी यज्ञाचीच देणगी आहे. हा यज्ञ कर्मापासूनच उत्पन्न होणारा आहे. कर्मानेच यज्ञ पूर्ण होत असतो. आलं काही लक्षात?
नाही का? अन्नापासून सर्व प्राणी मात्र उत्पन्न होतात व अन्नम ब्रह्म वेजानात, अन्न म्हणजे परमात्मा परब्रह्म होय. पहा, पहिल्या पायरीवर ही गोष्ट अत्यंत सत्य आहे की अन्नापासून सर्व प्राणी मात्र उत्पन्न होतात. आपण जे अन्न खातो त्यामुळे आपल्या शरीरात रज, वीर्य, अस्थि, मज्जा, मांस, रक्त हे सगळं काही निर्माण होत असतं. पंचमहाभूताच्या बनलेल्या शरीराच्या प्रक्रियेतून या वस्तू तयार होत जातात आणि याच्यातच मग जीवात्मा तयार होतो. अन्न म्हणजे परमात्मा आणि मग दुसरी उत्पत्ती होते आपल्यापासून. म्हणून अन्न म्हणजे सर्व प्राणी मात्र अन्नापासून उत्पन्न होतात. मग अन्नम ब्रह्म व्यजानात, पहा अन्न ब्रह्माला निर्माण करतं का नाही? अहो पहा, सोप्यात सोपं जर म्हटलं की हे अन्न ब्रह्मला निर्माण करतं तर हे अन्न खाऊनच आपलं शरीर पुष्ट होतं आणि धष्टपुष्ट झालेल्या शरीरामध्ये आपण जर मन स्थिर केलं, चित्त निर्मळ केलं तर त्या ऊर्जेनं ते वीर्य किंवा ते ओज ऊर्ध्वगामी करून आपण त्या शक्तीनं त्या ब्रह्माला, त्या ब्रह्मतत्वाची प्राप्ती करू शकतो. आपण काय म्हणतो नेहमी, भूके पेट भोजन, भूके पेट भजन न होय गोपाला, येले तेरी कंठी और येले तेरी माला. तर मग हे म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे. कसं? एक तर पोट भरण्याचं काम करतं, मनाला आणि चित्ताला शांती देतं आणि ती परमशांती पहा एका भूकेच्यासाठी 7 दिवसाचं श्रीमद भागवत रचल्या गेलं. परीक्षित राजाला भूक लागली होती, सहन झाली नाही आणि म्हणून त्यांनी शमिक ऋषीच्या गळ्यामध्ये माळ तो मेलेला हार टाकला आणि त्यांना शाप मिळाला. म्हणजे अन्नात भवती ब्रह्मे. तर सांगतात की त्या ब्रह्मपियुषाला आपला उद्देश बनवून मग आता एक झालं हे अन्न खाऊन ब्रह्मची प्राप्ती. पण ब्रह्मची प्राप्ती केल्यानंतर म्हणजे ते ध्यान भजन पूर्ण प्राप्ती, काल जसं सांगितलं आपण गुरुदेवांनी की पूर्ण प्राप्ती जर केली तर ते परब्रह्माची प्राप्ती आपल्याला होते त्या त्या क्षणाला. ते ब्रह्म पियुष म्हणजे अमृत, ते ब्रह्म अमृत पिऊन पियुषाला आपला उद्देश बनवून मनुष्य प्राणी यज्ञाकडे पुढे चालू लागतो. एकदा गोडी लागली की मग आपण पुन्हा पुन्हा तीच गोष्ट का करतो? रोज जप करायचा, रोज ध्यान करायचं, रोज भजनं म्हणायचे. आता तर बाहेर आलेली आहे सध्या, तर भजनं म्हणायचे, ध्यान करायचं. तर हे रोज तेच का करतो आपण? कारण आपल्याला त्या अमृताची गोडी लागली. आपण जर पूजेला जप ध्यानाला बसलो आणि ती विशिष्ट शांती आपल्याला जर प्राप्त झाली नाही तर आपलं मन चिडचिड करतं की आज काही जमली नाही भट्टी. जसं सकाळीच्या आजची भट्टी जमली नाही तर आपण म्हणतो सकाळ बिघडली, सुबह बिघडी, चाय बिघडी तो सुबह बिघडी, नाही का? भोजन बिघडा तो दिन बिघडा, लेकिन भजन बिघडा तो जिंदगी बिघडी. मग जसं आपल्याला जसं पाहिजे तसं जर जमलं नाही तर आपण म्हणतो आपला दिवस व्यर्थ गेला. मग पुन्हा पुन्हा ते अमृत प्राप्त करण्यासाठी मनुष्य प्राणी त्या यज्ञाकडे चालू लागतो. कोणत्या यज्ञाकडे? त्या शांततेच्या. मग तो त्याची भजन करण्याची प्रत्येकाची नागरे भावनी सांगितलं परवा दिवशी की तुमच्या प्रारब्धानुसार प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असेल. तर कोणी भजन करेन, कोणी जप करेल, कोणी ध्यान करेल, कोणी फक्त श्वासोश्वासावरच लक्ष ठेवेल आणि शांत बसेल आणि त्या प्रशांत आत्म्यामध्ये तो स्वतःला रममान करून घेईल. अन्नाची उत्पत्ती पावसामुळे होते. पाऊस पडला नाही तर अन्न मिळेल का? तुम्ही पहा सध्या कसा हाहाकार माजलेला आहे सगळीकडं. जे आलं ते पहिले उडीद मूग गेले, आता सोयाबीन गेलं. तर ढगातून होणाऱ्या पावसामुळे. पण या अन्नाची उत्पत्ती कुठून होते? हे जे अन्न आपण प्राप्त करतो याची उत्पत्ती कुठून होत असते? याची उत्पत्ती जी होते ती वरच्या पावसामुळं होत नाही तर गुरुदेवांच्या कृपा प्रसादामुळे होते. ही शांती ही कुठून मिळते?
हा आनंद कुठून मिळतो? तर गुरुदेवांची कृपा झाली की हा आनंद प्राप्त होतो. काल नागरी भाऊंनी जे भजन टाकलं होतं त्याचा त्यांनी खूप सुंदर अर्थ पण सुद्धा समजावून सांगितला की मला जे काय मिळतं तर माझे तार माझ्या गुरुदेवांशी जोडलेले आहेत आणि माझे गुरुदेव जेव्हा माझ्यावर कृपा करतात तेव्हाच मी काहीतरी करू शकतो, मी बोलू शकतो, मी चालू शकतो. ज्या दिवशी त्यांची कृपा ते काढून घेतील त्या दिवशी माझ्या बोलण्यामध्ये रस राहणार नाही, माझ्या क्रियेमध्ये रस राहणार नाही. ज्या दिवशी गुरुदेवांची आणि माझी ही कृपा हे एक अदृश्य तार आहे बांधलेली मध्ये त्या ती तार जुळलेली आहे दोघांची आणि ज्या दिवशी ही कृपा संपेल म्हणून कृपा संपू नये असं आचरण आपलं असावं. पूर्वसंचित यज्ञकर्माच्या कृपेच्या रूपाने बरसत राहते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. कोणी बसेल का हो? कोणी करेल का? नाही का? कोणी करेल का? ही जी कृपा असते ना ही पूर्वसंचिताच्या रूपानं पा भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की पूर्वसंचिताच्या रूपानं पूर्वसंचित यज्ञकर्मच कृपेच्या रूपानं आपलं जे काही पूर्वकृपा असते पूर्वसंचित असतं ते समोर येतं आणि मग ते कृपेच्या रूपानं बरसत राहतं आपल्यावर. म्हणून भाऊंनी सांगितलं परवा दिवशी की प्रत्येकाचं संचित वेगळं आहे, त्यांनी केलेली मागचे साधना वेगळी आहे, प्रत्येकाची आपली आपली साधना आहे आणि ती साधना वेगळी वेगळी आहे आपली मागच्या जन्मात आपण केलेली आणि त्या साधनेनुसार आपण चाललेलो आहोत पुढं. म्हणून आजची आराधना उद्या कृपेच्या रूपाने प्राप्त होत असते. म्हणून जास्तीत जास्त अधिकस्य अधिक फलम, आजची आपण केलेली साधना ही उद्याची कृपा आहे. जितका आपण तळमळीनं करू, जितका आपण मनोभावातून करू तितकी कृपा बरसेल आणि कृपा बरसणारच नाही आणि आपण म्हणू की आम्हाला आपण करणारच नाही आणि आपण म्हणू आम्हाला अशी स्थिती किंवा आम्हाला अजून काहीच का प्राप्त झालं नाही एवढ्या दिवस आम्ही केलं पण आणि त्याचं कारण पुढं लगेच सांगतात. वेळ नाही लावत की मरुभूमी पाऊस सगळीकडे सारखाच पडतो परंतु मरुभूमीवर फक्त दगडच उगवतात. का उगवतात? कारण मरुभूमीनं त्या पावसाचं ग्रहण केलं नाही. सरळ सरळ स्पष्ट आहे. आजही आपल्यासाठी आज मी एक गोष्ट निग्रहानं ठरवली, तुम्हाला सांगितलं मी त्याचं कारण शेवटी सांगेन म्हणून, की गुरुदेवांचा शब्द आपल्यासाठी प्रमाण आहे आणि असला पाहिजेतच असावा तो त्यांचा शब्द. का? कारण की आपण त्यांच्या सांगितलेल्या शब्दानुसार जर आपण चाललो तर आपलं कल्याण होणार आहे. म्हणून आजची आराधना उद्या कृपेच्या रूपाने प्राप्त होत असते व म्हणून ही वृष्टी यज्ञाप्रमाणे असते. ही वृष्टी कशी असते? यज्ञाची वृष्टी असते. स्वाहा म्हणण्याने व तीळ जवस अग्नीत समर्पण करण्यानेच वृष्टी होत असेल तर असं जर या यज्ञानं म्हणजे स्वाहाकाराच्या यज्ञानं जर पाऊस पाडायचा असेल तर अधिकांश मरुभूमी रेताड व नापीक राहिली असती का? मग तिथं यज्ञ नसते केले का लोकांनी? मोठे मोठे अनेक ब्राह्मण लोकांनी तिथं जाऊनच ठिय्या मांडला असता आणि पाऊस पाडला असता, पण तसं होत नाही. साधना आपण खूप करतो पण आपल्या मागच्या जन्मीचं कर्मसुद्धा त्याला लागते आणि ते जरी नसलं तरी आपल्या गुरूंची कृपा जी आहे ती लागते आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत या बाबतीत. खरं म्हणजे तसा जर विचार केला तर आपल्याला तुम्ही पहा, विचार करा, एवढ्या दुर्गम काळात इतके चांगले चांगले लोक आपल्या भोवती पुत्र हरिदास असो, मी म्हणत म्हटलं की त्यांना राग येतो, किंवा कीर्तनकार तिघंजणं आहेत आपल्या ग्रुपवर, नागरे भाऊ आहेत, बिल्लारे महाराज आहेत किंवा वायाळ भाऊ आहेत आणि हे सगळे निष्काम सेवा करणारे लोक आपल्याला भेटलेले आहेत. तर त्याच्यामुळं आपला जो ग्रुप आहे तो अतिशय खरोखर सुंदर सजलेला आहे. तर ती सुपीक झाली असती
ही कृपावृष्टी त्या यज्ञाचीच देणगी आहे. हा यज्ञ कर्मापासूनच उत्पन्न होणार आहे, पण कर्म करावे लागेल. हा यज्ञ जो आपण करतोय हा कर्मान उत्पन्न होतो, आणि कर्म केल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही. म्हणून सांगतात कर्मानेच यज्ञ पूर्ण होत असतो. कर्म करा, हा यज्ञ पूर्ण होईल त्या कर्मानं. ते कर्म वेदापासून निर्माण झाले आहे, पण कर्म करायचं म्हणजे कोणचं कर्म करायचं? कोणचंही कर्म नाही करायचं. तर कोणत्याही कर्माच्या व्याख्यामध्ये अनेक कर्म येतील, ते फापट पसारा वाढवत बसायचा नाही. मुख्य कर्म जे वेदांनी सांगितलेलं आहे आणि ज्याच्यावर शिक्का बसलेला आहे शास्त्राचा पुराणाचा, ते कर्म करायचं. विशेष म्हणजे गुरूंनी त्याच्यावर शिक्का टाकला त्या कर्मावर आणि ते पास झालं. पा, आपल्याकडे वेळ नसतो, नाही तर रोज सकाळी आता काकड आरतीमध्ये गवळण म्हणतो आम्ही की लाजले गे माये मी कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. तर त्याच्यामध्ये अनेक मग वासुदेव सर्वमिती, पहिले जे तीन कडवे आहेत, लाजले मी गेले माये गेले द्वारके, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारखे, म्हणजे सगळ्यांच्यामध्ये तो चतुर्भुज परमात्मा मला दिसतो. माझ्या मतीनं मी त्याचा अर्थ काढलेला आहे. ओवाळू मी गेले माय सखिया माझारी, म्हणजे माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींमध्ये सुद्धा मी त्या चतुर्भुज, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सखिया माझारी, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नरनारी, सगळ्यांमध्ये मी त्यालाच पाहिलं असा हा अर्थ मी काढला. नागरी भाऊ अजून समर्पक अर्थ किंवा तिन्ही कीर्तनकार तुम्हाला सांगू शकतील. तिसऱ्या कडव्याचा अर्थ मी असा काढला की ओवाळू मी गेले माय सारंग धरा, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा, म्हणजे मी उच्च लोकामध्ये सुद्धा त्या परमात्म्याला ओवाळायला गेले तर तिकडे मला त्याच्या आजूबाजूला असणारे सगळे काही, म्हणजे तुम्ही आता या स्टेजवर, की तुम्ही ते सुद्धा मला सगळे चतुर्भुजच दिसले. पण इतक्यांमध्ये कोणत्या तरी एकात विशेष रूपानं परमात्मा नटलेला आहे आणि तो मला ओळखायचा होता. त्यावेळेस मी त्या परमात्म्याला कसं ओवाळू, कसं ओळखू? कारण सगळ्यांमध्येच तो आहे, पण सगळ्यांची मी पूजा करू शकते का? नाही करू शकत. सगळ्यांची, अगदी लहानापासून मोठ्यामध्ये, किडीपासून मुंगीपासून तर आकाशापर्यंत तो आहे व्यापक स्वरूपानं नटलेला. परंतु मी या सगळ्यांची पूजा करू शकते का? नाही करू शकत. ह्याच्यामधलं कोणीतरी एक असं आहे, विशेष आहे, की त्याची मी पूजा करावी, आणि ते सांगण्यासाठी मग मला सद्गुरूची गरज आहे, किंवा ते सांगण्यासाठी मला परमभक्ताची गरज आहे. आणि पहा, रुक्मिणी मातासुद्धा त्या ठिकाणी हा प्रश्न रुक्मिणी मातेचा आहे की मी कोणाला ओवाळावं, आणि त्यावेळेस कोण कामी आलं रुक्मिणी मातेच्यासुद्धा? तर संत कामी आले की वैजयंती माळ गळा श्री वत्स लांछन, ज्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ ज्यानं घातलेली असेल, ही भक्तीची तुळशीची माळ ज्याच्या गळ्यामध्ये असेल, आणि हृदय श्री वत्स लांछन, म्हणजे ज्याच्या हृदयावर ज्यानं काम क्रोध संपून टाकलेले आहेत सगळे, म्हणून भृगु ऋषीनं लात मारली तरी जो शांत आहे, असं ज्याचं शांत स्वरूप आहे, असा जो तुला दिसेल ना, त्याच्या गळ्यामध्ये ही माळ घाल. आणि ते म्हणजे संत आहेत, ते म्हणजे शांतीचा पुतळा आहेत. विष्णुदास नामा येणे दावियली खून, सगळेच नमस्कारांच्या योग्य आहेत, पण त्यापैकी कोण्या एकाला नमस्कार करायचा असल, तो गोपाळ कोणामध्ये अवतरित झाला असल, किंवा तो चतुर्भुज गोपाळ कोण आहे, तर ते म्हणजे हे संत आहेत, ते म्हणजे गुरु आहेत. म्हणून ते कर्मवेदापासून निर्माण झाले. वेद म्हणजे ब्रह्मस्थित महापुरुषाची वाणी आहे. पहा, लगेच वेद म्हणजे काय आहे? तर जे ब्रह्ममध्ये स्थित झाले त्या महापुरुषाची वाणी ते वेद आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही बोलतो वेद बोलते, वेद बोलतात आम्ही बोलतो ते. त्या महापुरुषाची वाणी आहे, जे तत्व विदित नसते माहीत नसते, पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती, जे तत्व आपण पाहिलं नाही, अंजाना देश अनदेखा पिया और उसे मिलने को जाना है, जे तत्व विदित नसते माहीत नसते पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती जे देतात, ते म्हणजे वेद आहेत, ते म्हणजे संत आहेत.
वेद म्हणजे कोणत्या श्लोकांचा संग्रह नव्हे, वेद म्हणजे कोणत्या श्लोकांचा संग्रह नव्हे, तर हे वेद म्हणजे अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे तू जाण. हे वेद म्हणजे अविनाशी परमात्मा जो आहे त्याच्यापासून तयार झाले हे वेद. आणि वेद सांगितले कोणी, त्या वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. कोणाला? ब्रह्मज्ञानी महापुरुषांनाच फक्त या वेदांचा अर्थ माहीत आहे. त्या महापुरुषांनी वेद सांगितले, पण ते महापुरुष त्या परमात्म्यामध्ये त्यांनी वेदांना जाणलं आणि त्यांनी म्हटलं, नेती नेती तरी तू इतकाच नाही, आम्ही तुला जाणू शकत नाही. ते त्या परमात्म्यात तद्रूप झाले. त्यांच्या माध्यमातून मग ते तर लीन झाले तिथं त्या परमात्म्याच्या. त्यांनी म्हटलं, आम्हाला नाही करायचं तुझं गुणगान. परंतु त्यांच्या मुखातून देव बोलतो. मग तेव्हा श्रीमद भागवताचा संपूर्ण दशमस्कंध शुकाचार्यांनी नाही सांगितला, भगवान श्रीकृष्णाने सांगितला. कारण नुसतं स्वरूपाचं वर्णन जेव्हा आलं आणि त्यावेळेस श्री शुकदेव त्या वर्णनामध्ये लीन झाले परमात्म्याच्या रूपामध्ये, आणि मग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून आता ते मग्न झाले आणि संपूर्ण दशमस्कंध भगवंतानं सांगितला. त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून परमात्मा बोलतो म्हणून वेदांना अपौरुषेय म्हटले आहे. पण महापुरुषांना वेद कसे प्राप्त झाले? मग पण या महापुरुषांना म्हणजे या संतांना हे वेद कसे प्राप्त झाले? वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झाले, परंतु महापुरुष जे आहेत ते त्या परमात्म्याशी तद्रूप झाले, एकाकार झाले. मी तू पण जाऊ दे दुरी, एकच घोंगडी पांघरू हरी. मग ते तद्रूप झाले. आता महापुरुष कोण आहेत? फक्त यंत्र आहेत, यंत्र. आणि म्हणून त्यांना राग नाही, लोभ नाही, द्वेष नाही, निंदा नाही, मान नाही, अपमान नाही, स्तुती नाही, जय नाही, पराजय नाही, काहीच नाही त्यांना. ते या गावातच नाही आहे खरं म्हणजे, या गावातच नाही, ते देवाच्या गावात गेलेले आहेत. ते त्या ठिकाणी विश्राम करतात. म्हणून ते फक्त यंत्र आहेत, त्यांच्याद्वारे परमात्माच बोलत असतो. ते कोण आहेत? ते यंत्र आहेत, त्यांच्याद्वारे तो परमात्मा बोलत असतो. कारण की या यज्ञाच्या द्वारे, या श्वासोश्वासाची ही जी, हा जो यज्ञ करतात ते सोहम स्वरूपाचा, या यज्ञाच्या द्वारे मन एकाग्र झालं कीच वेद समजल्या जातात, त्याच्याशिवाय समजत नाही. चित्त जेव्हा एकाकार होतं, त्यांचं मन जेव्हा एकरूप होतं त्या अंतरंग परमात्म्याशी, तेव्हा मग सगळं आपोआप त्यांच्या आतून उमटतं ते. आणि म्हणून ते आपल्या मनाला इतकं भावतं, इतकं आवडतं की साधं नुसतं ओम नमो भगवते वासुदेवाय इतकं जरी म्हटलं ना त्यांनी, तरी अपार जन्मजन्मीची शांती मिळते आपल्या मनाला. म्हणून यापासून सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा सर्वथा यज्ञातच प्रतिष्ठित आहे हे जाणावं. की हा सर्वव्यापी जो परमात्मा आहे तो कुठं प्रतिष्ठित आहे? तर सांगतात की परमक्षर परमात्मा हा श्वासोश्वासाचा जो यज्ञ आहे याच्यातच तो परमात्मा बसलेला आहे. आणि म्हणून श्वास शांत 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 करत जाणे. यज्ञ हाच परमप्राप्तीचा, त्या परम म्हणजे कोण? आता परमात्मा. हा श्वासोश्वासाचा यज्ञ जो आहे हाच परमप्राप्तीचा एकमात्र उपाय आहे, दुसरा उपाय कोणताही नाही. सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला, आत विठ्ठल कोंडीला,
जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर हृदय बंदी खाना केला आत विठ कोंडी येला। या हृदयामध्ये त्या विठ्ठलाला कोंडून मग विठ्ठल काकुळती आला। पाण्याच्या बाहेर काढलेल्या माशीसारखा जीव माणसाचा तळमळला पाहिजे परमात्मा प्राप्तीसाठी। आणि त्याच्यासाठी हा ही जी सोहम साधना गुरुदेवांनी या महिन्यात अतिशय उच्च प्रतीची श्वासोश्वासाची साधना सांगितलेली आहे, हा याला श्वासोश्वासाचा यज्ञ म्हटलेला आहे आणि हाच एक उपाय आहे। आज मी असं ठरवलं होतं की मी माझे कोणतेही भाव प्रकट होऊ देणार नाही। आमच्या पुरी कारण चभऱ्या त्या अधिक मासासाठी आमच्या घरी आलेल्या आहेत आणि त्या म्हणतात की तुमचेच कसे भाव प्रकट होतात, तुम्हालाच कसं कळतं, पण त्याच्यासाठी एक खूप मोठी प्रोसिजर आहे, त्यांनाही कधीतरी याच्यातून जावं लागेल तर हे सगळं कळन। त्या आम्हाला हसतात दोघींनाही ठिकाणी काकुलान मला तर असो। म्हणून मी असं पक्क ठरवलं होतं की आज मी त्याला बाहेर येऊ देणारच नाही, पण ते माझ्याही हाती नाही। तर असो, दोन श्लोक आपण घेतले, 14 आणि 15, खूप महत्त्वाचं आहे। मी काय सांगावं तुम्हाला, तुम्हालाच स्वतः कळत असेल एवढं सुंदर आहे हे सगळं। आणि ही तर ईश्वरी कृपा आहे, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे की तो परमात्मा ही सेवा फक्त केवळ एक यंत्र म्हणून माझ्या माध्यमातून करून घेत आहे। मी माझी आजची झालेली सेवा त्याच्या फळासहित माझ्या गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते, सेवेला पूर्ण विराम देते। हरिओम हरिओम हरिओम। सुखी रहा, स्वस्थ रहा, पण घरामध्येच रहा।